सगळ्यांना मी छाया छायाच कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मस्तपैकी थंडीमध्ये अशी मी मस्त असं फर्मेंट कसं होतं इडलीचं पीठ आणि सगळं इडली तयार कशी करायची सगळं सग्ड़, सगळं घेऊन आली आहे ट्रिप्स आणि ट्रिक्स सबोत तर मी कसं फर्मेंट केलं थंडीमध्ये आणि कुठे फर्मंट केलं कशामध्ये पीठ ठेवायचं म्हणजे ते छान फर्मंट केल्या जाते तर तुम्ही बघू शकता इडली किती मस्त झालेली आहे बघ मी तोडून दाखवते तुम्हाला खूप खूप छान झालेली आहे इडली एकदम सॉफ्ट आणि एकदम स्पंजी झालेली आहे तर ते इडली कशी बनवतात काय बनवतात तर चला आपण ट्रिप्स आणि ट्रिक्स सगळं जाणून घेऊया तर चला आता कृतीकडे वळूया त्यासाठी मी तांदूळ भिजत घातलेले होते दोन दोन आ, ग्लास मी तांदूळ भिजत घातले आणि एक ग्लास मी डाळ भिजत घातलेली आहे प्रमाण समजून घ्या दोन ग्लास तांदूळ एक ग्लास डाळ तर आता मी थोडं पाणी घालू घालू ते डाळ आणि तांदूळ छान दहा घंटे मी भिजत घातलेलं आहे दहा घंट्यानंतर मी छान असं बारीक करून घेत आहे तर तांदूळ मस्तपैकी बारीक झालेले आहे बां तांदूळ कसे बारीक करायचे तुम्हाला मी दाखवते आता कसं ओळखायचं की आपले तांदूळ इडलीसाठी परफेक्ट आहे तर हे बघा बोटावर मी असं करून दाखवत आहे तुम्हाला तुम्ही समजू शकाल आता किती आपल्याला बारीक केलं पाहिजे म्हणजे ते दाणेदार दिसत आहे तिथपर्यंत आपल्याला ते पीठ बारीक करून घ्यायचं आहे तर आता तांदळाचं पीठ पूर्ण बारीक झालेलं आहे तर आता आपण डाळीचं पीठ करूया डाळीसाठी एक टीप सांगते तुम्हाला ट्रिक आहे की डाळीमध्ये जे पाणी असतं ना आपण भिजत घातलेलं तेच पाणी त्या डाळीमध्ये बारीक करताना यूज करायचा जेणेकरून छान फमंट होईल ते पाणी ऑलरेडी ते थोडंसं डाळीमुळे थोडंसं ते पण फुलल्या फुललेलं असतं म्हणजे थोडंसं फर्मेंट झालेलं असतं त्याच्यामुळे ते डाळ वाप पाणी वापरून आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे तर मी ते डाळ पण बारीक करून घेतलेली आहे सर्व पीठ मी बारीक करून छान मिक्स करून घेत आहे आणि छान रात्रभर ते खुप -खुप खुप आता आपण रात्रभर आपल्याला ते फर्मेंट करायला कुकरमध्ये मी पे पीठ ठेवायचं आहे जेणेकरून ते लवकर फर्मेंट होईल कुकरमध्ये लीड लावून व्यवस्थित फर्मेंट करायचं न उबदार जागेवर पीठ बघू शकता तुम्ही किती मस्त फर्मेंट झालेला आहे खूप खूप छान फुललेलं आहे पीठ आणि आता आपण इडली तया इडली करायसाठी पीठ आपलं पूर्णपणे रेडी आहे तर त्याच्यामध्ये आता थोडं मीठ घालून घेऊया आणि इडली लावून घेऊया तर मी आता इडली ते आता ला इडली पात्र घेतलेलं आहे त्याला आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण तिकडे इडली पात्राचं जे जे कुकर आहे त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेत आहे थोडंसं याला पूर्ण याला आपल्याला तेल लावून झालेलं आहे तिथे मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं पाणी ठेवायचं एवढं बोटभर थोडंसं आणि आता मी इडले पात्रामध्ये ते पूर्ण मिश्रण टाकून छान ते आता मी उकळायला मोठ्या गॅसवर ठेवून देणार आहे दहा मिनटामध्ये आपल्या इडल्या रेडी होणार आहे तर तोपर्यंत आपण मी इकडे आता सांबारची तयारी करते तर आलू वांगे कापून ठेवलेले आहे मी आणि डाळ पण छान स्वच्छ धुतलेली आहे तुडीची डाळ त्याच्यामध्ये आता मी ते टाकून घेणार आहे आणि मी कुकर लावणार आहे त्या डाळीला शिजायला तिकडे डाळ शिजायला ठेवलेली आहे इकडे मी चिंचेचं थोडंसं मी भिजत टाकलेली आहे शेंगदाणे आता चटणीची तयारी करून घ्या शेंगदाणे छान भाजलेले आहे मी आणि तिकडे मी जाडी ठेवून मिरची पण छान भाजून घेतलेली आहे एका मिक्सी पॉटमध्ये शेंगदाणे टाकलेले आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि छान पातळ काप करून त्याच्यामध्ये आता मी मिरची भाजलेली आहे ती मारची भाजलेली टाकलेली आहे आता थोडंसं लसणाच्या हे टाकून घेऊया पाकड्या घेऊन घ्या दहा ते बारा तास लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे थोडं एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि ते आता इथे थोडंसं मी आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर ते आल्याचं सगळं आता आपल्याला जाडं भरडं पहिले वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये ते झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी दही ॲड करते दोन चमचे दही टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याला छान मिक्सीमध्ये आणखी पाणी टाकून मिक्सीमध्ये छान त्याचा पेस्ट तयार करणार आहे दही आणि थोडं पाणी ॲड करते जेणेकरून पेस्ट आपला छान असा स्मूथ पेस्ट तयार होईल चटणीसाठी तर छान आता चटणी झालेली आहे त्याला मी आता छान तडका देते त्यासाठी मी आता त्याच्यामध्ये तेलामध्ये मी ऑलरेडी मी तडका दिलेला आहे जिरं राई आणि लाल मिरचीचा तुम्ही कोथिंब आपला कडीपत्ता पण टाकू शकता तर आता इकडे इडली पण आपली रेडी आहे एकदम मस्त फुललेली आहे छान अशी तुम्ही बघू शकता मी दाखवते तुम्हाला शिजली कशी तर बघू शकता मिश्रण बिलकुल लागून आलेलं ला नाही आहे आणि आपली परफेक्ट इडली तयार आहे शिजून झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याची जाळी किती वर आलेली आहे स्पंजी स्पंजी इडली झालेली आहे तयार आपली तर इकडे मी आता चटणीला तडका दिलेला आहे तुम्हाला सांगितलं आहे आता मी डाळीला तडका देते जेणेकरून सांबार आता आपण तडका देऊन घेऊया सांबारला तर सांबारसाठी मी थोडं तेल घेतलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी ॲड केलेली आहे थोडंसं मी लाल मिरच्या टाकलेल्या आहे कांदा टाकून छान त्याला परतून घेऊन मी लाल केलेला आहे त्याच्यामध्ये थोडं आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता, दोन आता मी दोन टोमॅटो घेतलेले आहे ते टोमॅटो टाकणार आहे तर छान टोमॅटो आता आपल्याला मग भाजून देऊन त्याच्यामध्ये मी इकडे चिंचेचं पेस्ट केला होता त्याचं ते जे आहे पेस्ट तो टाकायचा आहे थोडंसं चिंचेचं पाणी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळं याला छान शिजेल टमाटर पण शिजून जाईल त्याच्यामध्ये आता मी थोडंसं ते हे घेतलेले होते कद्दू घेतलेला होता म्हणजे मी याचा कोहडं घेतलेलं होतं ते छोटे छोटे बारीक करून मी त्याचे पीसेस त्याच्यामध्ये टाकलेले ॲड केलेले आहे तुम्ही त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग पण वापरू शकता थोडा मी त्याच्यामध्ये तिखट मी ॲट करून टाकलेला आहे आणि हळद आणि त्याच्यामध्ये सांबार टाकलेला आहे आणि आपली डाळ झालेली आहे मिश्रण मस्त शिजलेलं आहे मस्तपैकी कद्दू पण शिजलेला आहे डाळ छान घोटून घेतली आणि त्याच्यामध्ये ॲड करून मी छान आता ती मस्तपैकी उकडी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया आणि मस्तपैकी त्याचे आस्वाद घेऊया तर आपला सांबार पण रेडी आहे चटणी पण रेडी आहे आणि इडली पण रेडी आहे तर आता आपण ती सर्व करून घेऊया तर छान आता आपलं मस्तपैकी बे तयार आहे आणि मस्त अशी फुललेली आहे इडली याचेच मी आता तीन ते चार प्रकार सांगणार आहे एक प्रकार झालेला आहे इडलीचा आता मी दुसरा प्रकार सांगणार आहे इडलीचा की आता आपण त्या वाचलेल्या इडल्यापासून आपण अजून काय बनवू शकतो आणि वाट वाचलेल्या आपल्या पिठामधून पण आपण काय बनवू शकतो तर आपण ते पण आता बघून घेऊया इडली तर आपली रेडी झालेली आहे स्पंजी स्पंजी मस्तपैकी छान अशी तर खूप मस्त स्पंज आलेला आहे आणि खूप जाळीदार मस्त अशी फुगफुलून आलेली आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करा तर आता मी वाचलेल्या इडल्यापासून छान त्याचे छोटे छोटे बारीक तुकडे केलेले आहे काप केलेले आहे एक कढई घेतली त्यामध्ये थोडं तेल टाकलं त्याच्यामध्ये ते जिरा आणि राई टाकून मी त्याला तडका दिला दोन मिरच्याचे तुकडे टाकले आणि त्याच्यामध्ये आता ते मी इडली छान फ्राय करून घेणार आहे आता ही आपली फ्राय इडली आहे तर मी छान मिक्स केलेला आहे कढीपत्ता पण टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हता थोडं तिखट भुरभुरून घ्यायचं आहे आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि थोडा सांबार मसाला पण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे जेणेकरून त्याला आणखी छान चव येईल आणि थोडी मी कोथिंबीर थोडेसे टाकलेलं आहे मसाला छान कोथिंबीर टाकून मस्तपैकी त्याला मिक्स केलेला आहे परतून घेतलेला आहे आणि आपली फ्राय इडली एकदम रेडी आहे ती पण तुम्ही चटणीसोबत आवर्जून खा मस्त वाटेल एकदम क्रिस्पी क्रिस्पी मस्त फ्राय इडली झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे तर हा आहे आपला दुसरा प्रकार इडलीचाच दुसरा प्रकार आहे जर इडली खाऊन जर खूप त्रा बोर झाले असेल तर तुम्ही हा प्रकार पण बनवू शकता खूप मस्त होईल तिसरा प्रकार बघूया इडलीचं बॅटर घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे कांदा कापके का छान चॉप केलेला कांदा टमाटर आणि हे टाकलेलं आहे छान कोथिंबीर आणि छान त्याला मिक्स केलेलं आहे ऑलरेडी मीठ असल्यामुळे त्याच्यामध्ये मीठ आणि दुसरं काही ॲड करायची गरज नाही आहे मिरची आवडीत असेल तर तुम्ही मिरची पण त्याच्यात कुठून टाकू शकता मी आता तावा घेतलेला आहे छान त्याला तेल लावलेलं आहे आणि ते बॅटर मी मस्तपैकी त्याच्यामुळे टाकत आहे तर त्या छान मस्तपैकी मी उत्प पप्पा तयार करून घेत आहे त्याच इडलीच्या बॅटरनी गरजेचं नाही आहे की डोसाच्याच बॅटरनी उत्तप्पा तयार होतो तर मी छान स्प्रेड केलेला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे मस्त आपला उत्तप्पा तयार आहे तर आपण त्याला आता पलटवून घेऊया तेल टाकू नंतर दुसऱ्या बाजूने छान भाजून घेऊया तर लगेचच ते उलटवलं जातं काही चिपकत सुद्धा नाही मस्तपैकी उत्तप्पा तयार झालेला आहे तर मी छान आता ते पलटवून घेते आणि मस्त दोन्ही बाजूनी छान शेकून घेते छान तेल टाकून शेकून घ्यायचा तेल छान लावायचा आहे जेणेकरून ती क्रिस्पी क्रिस्पी होईल तर मस्तपैकी आपला हा उत्तम पण तयार झालेला आहे हा आहे तिसरा प्रकार तर तुम्ही नुसतंच नुसतं इडलीचं एक बॅटर तयार करून तीन चार प्रकारचे पदार्थ तुम्ही करून बघू शकता मस्त असे टेस्टी आणि मस्त खूप छान झालेला आहे तर हा पण मी इडली सो चटणीसोबतच सर्व केलेला आहे तुम्ही त्याच्यासोबत सांबार पण सर्व करून खाऊ शकता तर मस्त असा उत्तप्पा झालेला आहे चौथा प्रकार आहे तर मी तुम्ही बघा तुम्ही मी चौथा प्रकार कशी बनवत आहे नंतर त्याचं नाव सांगेल थोडा मी तव्यावरच मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरं थोडं टाकलेलं आहे कांदा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो पण छान बारीक कट करून तो पण परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता मी टाकत आहे पावभाजी मसाला थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आहे थोडं मीठ आणि थोडं तिखट छान चवीनुसार आणि जे छान परतवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण अजून कोथिंबीर पण ॲड करणारा छान मिक्स करून घेऊया मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये छान छान प्रकारे ते एकदम छान तयार झालेली आहे चटणी आणि त्याच्यामध्ये थोडं आपण कोथिंबीर टाकून ॲड करून घेऊया मिक्स करूया आणि आता ते आपण वेगळ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी एका प्लेटमध्ये ते काढून घेते आता आणि आता मी तो तवा घेतला त्या तव्यावर आता मस्तपैकी मी आ, हे ठेवले टाकलेला आहे ते, ते तेल ऑलरेडी त्या ते तव्याला होतं बॅटर मी वेगळं काढून ठेवलं आहे बॅटर टाकायचं आहे छान स्प्रेड करायचं थोडंसं जाळं ठेवायचं आहे त्याच्यात मी ती चटणी आपण आता तयार केली ते टाकायची आहे त्याच्यावरून मस्त अशी आणि त्याच्यावर आणखी बॅटर टाकायचा आहे तर हा आहे इडली पराठा जो चटणी टाकून केलेला आहे मस्त असा चवीला लागतो आणि हा पण एक तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा मोठ्यांनी सगळ्यांनी आवडीने खाऊ शकाल असाच पदार्थ आहे छान त्याला वरतून आपण रॅप केलेला आहे आणि आता छान झाकून ते शिजवून घेऊया मस्तपैकी तर मी आता शिजवून घेत आहे छान झाकून तर बघा तुम्ही मस्त असा शिजलेला आहे आता मी ते पलटून घेते आणि छान दुसऱ्या पण बाजूने शिजवून घेते तर मस्त असा झालेला आहे आपला हा इडली पराठा तर नक्कीच तुम्ही ट्राय करा खूप खूप मस्त झालेला आहे हा आता मी तो काढून घेते आपला शिजलेला आहे आणि मी तुम्हाला कट करून दाखवते की आतून तो कसा आहे तर पराठा बघू शकता तुम्ही किती मस्त झालेला आहे त्याचं आतमधलं बॅटर किती छान दिसत आहे आतमधली स्टफिंग खूप खूप मस्त दिसत आहे आणि कट करून तुम्ही आता मी सर्व केला आहे तो पण तुम्ही इडली चटणीसोबत किंवा असाही तुम्ही छान करून खाऊ शकता खूप मस्त झालेला आहे तर नक्कीच तुम्ही हे सगळे पदार्थ ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल त्याची हे टेस्ट पण आवडेल आणि सगळं आवडेल सगळं आणि व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका